नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण अकरांची ओळख पाहिलेली आहे. या अकरांच्या ओळखीमध्ये आपण त्रिकोण पाहिलेला आहे, वर्तुळ पाहिलेला आहे, आयत पाहिलेला आहे व चौरस देखील आपण पाहिलेला आहे. मग या आकारांच्या ओळखेबरोबरच आपल्याला आकारांचे वाचन देखील करता आले पाहिजे. त्याचबरोबर वेगवेगळे ठिपके जोडून आपल्याला त्रिकोण तयार करता आलं पाहिजे, ठिपके जोडून आपल्याला वर्तुळ तयार करता आलं पाहिजे, ठिपके जोडून आपल्याला आयत तयार करता आलं पाहिजे व तसेच ठिपके जोडून आपणास चौरस देखील तयार करता आला पाहिजे. म्हणजेच काय तर हे जे आकार आहेत हे आकार आपल्याला वहीमध्ये काढता आले पाहिजेत आणि याचा सराव आपल्याला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपणास विविध वस्तूंच्या सहाय्याने आकाराची ओळख घ्यायची आहे. त्याचबरोबर आकारांचे वाचन घ्यावयाचे आहे व ठिपके जोडून विविध आकार तयार करायचे आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना परिपूर्ण अशी आकारांची ओळख होईल. तर आज आपण पाहणार आहोत वाच आणि आकार गिरव हा घटक. पालक व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घेताना विद्यार्थ्याकडून आकारांचे वाचन करून घ्यावे व त्याचबरोबर वेगवेगळे ठिपके जोडून विद्यार्थ्याकडून आकार गिरवून घ्यायचे आहेत.